ठुमरी रेल्वे स्टेशनवर 5 वर्षाची निरागस बालिका आढळली आहे. मुलीच्या आईवडिलांचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. ठुमरी ते मुदखेड रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलेला ही बालिका आढळली होती. भाग्यश्री नाव असल्याचं ती बालिका सांगत आहे. या निरागस बालिकेला स्टेशनला कोणीतरी सोडले, तिचे आई वडील कोण आहेत याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या बालिकेबाबत माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केले आहे. दिनांक 3 तारखेला 3/12/2022 रोजी एक 5 ते 6 वर्षाची मुलगी ही ट्रेनमध्ये एक जातावेळेस एका महिलेला मिळून आली होती. महिलेचं नाव आहे गिरजाबाई गायकवाड, हाजापूर मुदखेड येथील राहणारे आहेत. त्या ट्रेनमध्ये बसून येत असतावेळेस त्यांच्याजवळ एक लहान मुलगी आली. ते जाम खात असतावेळेस त्यांनी जाम मागितल्यामुळे त्यांनी तिला दिला. त्या मुलीने ते खाल्ला व त्यानंतर जेव्हा ह्या उमरीपासून मुदखेड येथे प्रवास केल्यानंतर ते त्यांच्या हाजापूर या गावी जात असतावेळेस ती मुलगी त्यांच्याच पाठीमागे त्यांच्या गावापर्यंत गेली. तर त्या 3 तारखेला रात्रीच्या वेळेस असल्यामुळे त्या हाजापूर येथे त्यांनी स्वतःच्या घरी ठेवलं. 4 तारखेला त्यांनी मुदखेड रेल्वे स्टेशन येथील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले व तिथं त्यांनी त्या मुलीबाबत सांगितलं. तर ती सदरची मुलगी ही 4 ते 5 वर्षाची मुलीला तिला नाव गाव विचारता फक्त तिने ते भाग्यश्री नाव असल्याचं सांगत आहे. तिला पूर्ण नाव माहीत नाही, कुठं राहते याबद्दलही काही सांगता येत नाही आहे. तर मुदखेड पोलीस स्टेशननी मग त्यांच्या PSI यांच्या मार्फत आमच्या रेल्वे पोलीस स्टेशन इथे काल रोजी हजर केले. मुदखेड पोलीस स्टेशनच्या श्रीमती माधुरी यावलीकर यांच्या फिर्यादवरून कलम 317 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. की सदरची मुलगी ही बेवारसरित्या सोडून त्यांचे पालक कुठे आहेत किंवा ते मुलगी हिला पळून नेलेला आहे किंवा मुलगी पळून आलेली आहे किंवा घरातून रागाच्या भरात निघालेले आहे कसे आहे याबाबत अजून कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे. त्यांच्या पालकाचा शोध घेणे चालू आहे. तरी सर्व नागरिकांना एवढंच आश्वासन करू शकतो की सदर मुलीचा फोटो आम्ही याद्वारे आपल्याला प्रसारित करत आहोत. त्या मुलीचा फोटो बघून आपल्या गावातील असेल आजूबाजूच्या परिसरातील असेल तर त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन यांच्याशी आमच्याशी संपर्क साधावा.